भोकर तालुक्यात दिवशी गावामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांस कठोर फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा युवती जिल्हा संयोजिका अश्विनी आंधळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। या मागणीचं निवेदन देऊन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही ही मागणी त्यांनी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका दिवशी गावामध्ये सालगडी म्हणून कामाला असलेल्या बाबू संगेवार याने शेतमालकाच्याच 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्या 5 वर्षाच्या मुलीस जीवे मारून टाकलेला आहे। तरी सदर अमानुष प्रकार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा करण्यात यावी। सदर प्रकरणात आपल्या स्तरावरून राज्य प्रशासन आणि केंद्र शासन तसेच न्यायालय स्तरावर प्रशासनाच्या वतीनं गंभीर दखल घेण्यात यावी। भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती जिल्हा संयोजिका अश्विनी आंधळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे। जिल्हाधिकारी निवेदन दिलेले नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका येथे दिवशी गावामध्ये हृदय पिळून टाकणारी घटना आपल्या समोर आलेली आहे। एक 5 वर्षाची अल्पवयीन एक मुलगी जिला काहीच काळात अज्ञात बालकाची आज इथं बलात्कार करून अत्याचार करून तिला जीवे मारून टाकलेली आहे। अशा हृदय पिळून टाकणारी घटना त्याचप्रमाणे माणुसकीला काळीमा फासवणारी ही घटना घडलेली आहे। यात माणुसकीचे तत्व पायाखाली तुडून ज्या नराधमानी एवढं अमानुष असं कृत्य राक्षसी वृत्तीचं कृत्य केलेलं आहे या अशा नराधमाला लवकरात लवकर प्रशासनाने कठोर कारवाई करून यावर लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन असा नराधमाला कठोर कारवाई करावी अशी मी प्रशासनाला मागणी करते। त्याचप्रमाणे अशा नराधमांसारखे पुन्हा यावर काही कार्यवाही न झाल्यास पुन्हा तयार होतील या कारणाने आपण यावर विचार करून आणि या हृदय पिळून टाकणाऱ्या अशा घटना पुन्हा होऊ नये यावर अशी कठोर कारवाई करून यावर असे कायदे निर्माण करा आणि त्यावर कार्यवाही लवकरात लवकर व्हावी अशी मी प्रशासनाला मागणी करते। या प्रशासनाने यावर दंड देऊन अशा नराधमाला फाची शिक्षा देण्यात यावी अशी मी मागणी प्रशासनाला करते। काय नाव तुमचं? मी अश्विनी आंधळे, भारतीय जनता पार्टी युती जिल्हा संयोजिका, जालना। न्यूज रिपोर्टर सुदर्शन राऊत, आज 24 तास, जालना। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।